शिवप्रतिष्ठानची सुरुवात कुठून झाली होती? शिवप्रतिष्ठानची सुरुवात आदरणीय भिडे गुरुजींनी 35 वर्षापूर्वी सांगली या ठिकाणी गुरुजींनी स्थापन केली. स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश काय, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते आणि सांगलीला ज्यावेळेला गुरुजींना स्वयंसेवक संघाचा म्हणून ज्यावेळेला टाकलं त्यावेळेला परत त्यांची लगेच बदली झाल्याबरोबर गुरुजींनी त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजीनामा दिला किंवा त्यांना राजीनामा पाठवला आणि श्री शिव प्रतिष्ठान ही स्थापना केली. आणि स्थापना करत असताना प्रत्येक तरुण होतकरू चांगला मन मनगट मस्तिष्क मजबूत कसं व्हावं याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये आराखडा ठेवला आणि त्या आराखड्याप्रमाणे काम करत गेल्यानंतर त्यांना पहिली मोहीम काय सुचला असेल तर गडकोट मोहीम. आणि ती पहिली गडकोट मोहीम ज्यावेळेला पन्हाळगड ते विशाळगड पांढऱ्या पाण्यामार्गे ज्यावेळेला गेलं त्यावेळेला पहिलं व्याख्यान बाबासाहेब पुरंदर यांचं झालं. त्यावेळा 700 संख्या होती तर त्या 700 संख्याच्या याच्यामध्ये बोलत असताना संख्या वाढत वाढत झाली. असे अनेक उपक्रम की त्या उपक्रमामध्ये काम करत असताना धर्मवीर बलिदान मास संभाजीराव भिडे गुरुजींनी हा धर्मवीर बलिदान मास चालू केला. शिवभारत पारायण गुरुजींनी चालू केलं. दुर्गामाता दवडीसारखे उपक्रम यांनी चालू केले की लाखो तरुण त्या ठिकाणी जमून दुर्गामाता दवडीसारखा कार्यक्रम आज अखंड महाराष्ट्रामध्ये दुर्गामाता दवडीचा गुरुजींच्या प्रेरणेनं शक्तीनं त्या ठिकाणी चालू आहेत. अशा गुरुंच्या माध्यमातून काम करत असताना गेली 32-33 वर्षे मी गुरुंच्या सान्निध्यामध्ये आहे आणि सान्निध्यामध्ये जात असताना इतके त्यांचे अनुभव आहेत जमेला की गुरुजी हे एक वेळचे चांगले कुस्तीगीर होते. चांगले कुस्तीगीर होते, हात ठेवल्यानंतर 1000 जोर मारत होते एवढी त्यांची शारीरिक क्षमता होती. अशा वेळेला पुण्याच्या एका मित्राने गुरुजींना त्या ठिकाणी एक पश्चिम महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम करत होते उपाध्यक्ष म्हणून. तर त्यावेळेला दोघांच्या मध्ये एक कुस्त्याचं मैदान घेतलं आणि त्याचा एवढा मोठा नफा झाला की तो निम्मा नफा गुरुजींना द्यायला जवळ त्यांचा मित्र आला. त्यावेळेला गुरुजींनी ते स्वीकारले, हे पैसे घेऊन तो हॉटेल काढ आणि आज 5 राष्ट्रामध्ये त्याची म्हणजे हॉटेल आहेत, 5 स्टार ज्याला म्हणतो आहे ती हॉटेल आहेत. आणि त्या जर्मनमध्ये ज्यावेळेला आपल्या भारतीय लोक गेले होते सांगलीचे त्यावेळेला त्यांना असं दिसून आलं की गुरुजींचं इथं काहीतरी आहे, हा फोटो वगैरे आहे. आणि त्यांनी त्या मित्रानं आपल्या केलेल्या कामाची पोच पावती म्हणून गुरुजी हे काम करतात म्हणून 10,000 येन गुरुजींना दिले पण ते गुरुजींनी स्वीकारले. 10 माणसं मला दे पण तुझे 10,000 येन नकोत. अशा वृत्तीप्रवृत्तीचा म्हणजे माणूस घडवणं जडवणं आणि त्याची वृत्तीप्रवृत्ती चांगली तयार करणं ही या वृत्तीचा माणूस ब्रह्मचारी असून स्वतः ब्रह्मचारी आता आहे गुरुजी आहेत आणि त्यांच्या वाचेलासुद्धा प्राप्त असणारी जी शुद्धता म्हणतोय ती अतिशय चांगली शुद्धता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपले शिवप्रतिष्ठानची जी मोहीम होते अमुक गडावरून अमुक गडावरती तर ही कशी ठरवली जाते की ह्याच वर्षी हीच मोहीम करायला पाहिजे? त्या ज्यावेळेला ह्या बैठकी होतात प्रत्येक गावोगाव ज्यावेळेला बैठक होतात त्या बैठकीमध्ये ठरवलं जातं की या वर्षीची मोहीम आपण इकडे घ्यायची असे प्रत्येकाचे मत घेतलं जातं. आणि सांगलीला ज्यावेळेला सांगलीचे कार्यकर्ते आणि ठरावी या कार्यकर्त्यांना बोलून आणि पुण्याचे कार्यकर्ते बोलून त्या ठिकाणी मोहिमेची दिशा ही ठरवली जाते किंवा या घडावरून या घडावर आपण जायचं. विकून असणारी आपली संख्या आता वाढत गेलेली, या संख्येला असणारी पाण्याची व्यवस्था, या संख्येला असणारं तिथनं येण्याजाण्याची वाट आणि संपूर्ण आपली शिस्त जी आहे ती लागेल कसं हे बघून त्या ठिकाणी ठरवलं जातं. मोहिमेतील असा एखादा भन्नाट किस्सा सांगण्यासारखा आहे का? म्हणजे आता भरपूर मोहीम 35 मोहिमा झाल्या तर असा एखादा कोणता किस्सा? मोहिमेमध्ये अतिशय अवघड म्हणजे मागच्या वर्षी जी 2 वर्षापूर्वी झाली काय कांदोशी बिंदोशी अशी मोहीम त्या आयुष्यामध्ये माझ्या मी 33 वर्ष आता मोहिमा करतो अशा मोहीम मी कधी आयुष्यात अनुभवली नाही. त्याचबरोबर व्याघ्रगड ते प्रतापगड मोहीम अतिशय अवघड. आज आम्ही जंगलामध्ये शिरलो, 5व्या दिवशी जंगलामधनं बाहेर आलो तर त्यावेळची अतिशय अवघड मोहीम ज्या होत्या त्या अवघड मोहिमेमध्ये एक अनुभव सांगतो. त्या कांदोशीच्या ज्या मोहीम झाली त्या उतरत असताना 20-25 फूट उंचीचे दगड त्या ठिकाणी असायचे आणि त्या दगडाच्या दोन्हीच्यामधून उतरायचं, पाण्यात उतरायचं, पाण्यातनं एका बाजूला जायचं. तर त्यावेळेला गुरुजी काय म्हटले, रावसाहेब हे दगड इथं जर हे ज्येष्ठ नागरिक इथं आहे ते मला समजलं असतं तर मी अगोदर फिरून येऊन त्यांना थोडंसं बाजूला बसा, आम्ही गेल्यानंतर परत येऊन बसा असं मी सांगितलं असतं विनोदानं गुरुजी त्यावेळेला म्हणायचे.